नमस्कार, आज आपण पळसपा फाटा या ठिकाणी आहोत. येथून बऱ्याच जणांना प्रश्न असतो की श्री क्षेत्र भीमाशंकर आयुर्वेद या ठिकाणी कसे पोहोचावे, तर आपण आज त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. पळसपा फाटा डीमार्टजवळून आपल्याला सरळ यायचे आहे. या रोडने सरळ येताना आपल्याला डाव्या बाजूस म्हणजेच गोवा रोड येथे वळायचे आहे. मुंबई गोवा रोडवर शिरडोण गाव आहे. शिरडोण गावात श्री क्षेत्र भीमाशंकर आयुर्वेद यांची फॅक्टरी आहे. तर आज आपण बघूया की तिथपर्यंत कसे पोहोचायचे. आता हे पळसपा फाट्यावर शिवसागर म्हणून एक हॉटेल आहे, तिथून आपल्याला डाव्या बाजूस वळायचे आहे. हे आपण वळलो आहोत मुंबई गोवा रोडवर. आता येथून 4 किलोमीटर शिरडोण गाव आहे. येथून आपल्याला सरळ चालत राहायचं आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर आयुर्वेद यांची सर्व औषधे ही नैसर्गिक असून आपण ऑनलाईनसुद्धा ही औषधे मागू शकता. श्री क्षेत्र भीमाशंकर आयुर्वेद .com या वेबसाईटवर आपण औषधांची ऑर्डर देऊ शकता, किंवा काही उत्पादने ही अमेझॉनवरसुद्धा उपलब्ध आहेत. येथून आपल्याला सरळ चालत राहायचं आहे. 4 किलोमीटरपर्यंत आपल्याला सरळ जायचं आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर आयुर्वेद हे सोमवार ते शनिवार सुरू असते, रविवारी बंद असते. सोमवार ते शुक्रवार 2 ते 4 या वेळेत तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. आणि जर औषधे घ्यायची असल्यास सोमवार ते शनिवार 11 ते 1 आणि 3 ते 6 या वेळेत येऊन आपण औषधे घेऊ शकता. त्यामुळे येताना वेळेतच या. आता हे गिरवले गाव आपल्याला लागले आहे. येथून सरळ 1 किलोमीटर अंतरावर शिरडोण गाव आहे. येथून आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ जाताना आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती दिसेल, तसेच वेगवेगळे ढाबे हॉटेल्स आपल्याला दिसतील. साईदीप, साई एकवीरा, नाखवा, क्रांतीवीर ढाबा असे हॉटेल्स आपल्याला दिसतील. शिरडोण गावाजवळ क्रांतीवीर ढाबा आला की त्याच्या पुढे जोशी वडेवाले येईल. जोशी वडेवाल्याच्या पुढे शिरडोण गावाची कमानी तुम्हाला दिसेल. तिथून आपल्याला डाव्या बाजूस वळायचे आहे. हा रस्ता शिरडोण गावामध्ये जातो. येथे बरीचशी दुकाने आपल्याला दिसतील. हा शिरडोण गावचा रस्ता आहे. डाव्या बाजूला वळल्यास सरळ आपल्याला आत यायचे आहे. हा शिरडोण गावचा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला शेती दिसेल. इथे तुम्हाला स्पीड ब्रेकर आहे. 2 स्पीड ब्रेकर इथे आहेत, त्यामुळे थोडे सांभाळून या. हा दुसरा स्पीड ब्रेकर तुम्हाला इथे लागेल. आता तुम्हाला सरळ यायचे आहे. हे शिरडोण गाव आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे गाव आहे. वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा, राहते घर आणि त्यांचे स्मारक येथे आज देखील आहे. बरेचसे लोक पर्यटनासाठी येथे भेट देत असतात. सरळ येत आपल्याला उजव्या बाजूला वळायचे आहे.
थोडे पुढे गेले की ही पाण्याची टाकी आपल्याला दिसेल. इथूनच आपल्याला उजव्या हाताला वळायचे आहे. उजव्या हाताला वळल्यावर थोडे पुढे गेले की डाव्या बाजूला आपल्याला वासुदेव बळवंत फडकेंचा वाडा दिसेल. पुरातत्व विभागाने येथे काही काम सुरू केले आहे. हे समोर आपल्याला दिसत आहे श्री क्षेत्र भीमाशंकर आयुर्वेद यांची फॅक्टरी.